मी बनवणार आहे सर्वांच्या आवडीचा नाश्ता, महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध वडापाव। वडापाव बनवण्यासाठी मी 6 बटाटे उकडून वरची साल काढून घेतलेली आहे। आता आपण ते हाताने कुचकरून घेऊया। अशा पद्धतीने सर्व बटाटे अशा हाताने कुचकरून घ्यायचे। अशा पद्धतीने सर्व बटाटे हाताने कुचकरून घेतलेत। हाताने कुचकरल्यामुळे ते बारीक बारीक बटाट्याचे पीस आपल्या दाताखाली आल्यामुळे चांगले लागतात चवीला। सर्वप्रथम आपण बटाट्याची भाजी करूया। एक पोळी तेल घालते। तेल तापलेलं आहे। आता आपण वडापावची फोडणी बनवूया। मोहरी घालते अर्धा चमच। मोहरी तळतळल्यावर कढी पत्ते, 5 चमच हिंग, आलं, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची अशी मी बारीक पेस्ट बनवून घेतली आहे मिक्सरमधून। ती झाली आपण फोडणीला। अर्धा चमच हळद, 5 चमच ओवा, चवीनुसार मीठ। ही पेस्ट चांगली परतून घ्यायची खमंग, म्हणजे खूप छान चव येते बटाट्याच्या भाजीला। भाजीचा मसाला परतून झालेला आहे। आता आपण बटाटा घालूया आणि बारीक गॅसवर थोडस परतून घेऊया। एक 2 मिनिटं परतवायचं। 2 मिनिटं बारीक गॅसवर मी बटाट्याची भाजी शिजून घेतलेली आहे। आता आपण कोथिंबीर भुरभुरून घेऊ जराशी आणि 1 मिनिटभर झाकण ठेवायचं। झाकण ठेवल्यामुळे सगळे मसाले छान मुरतील आपल्या भाजीमध्ये। 1 मिनिटभर वाफ काढून घेतलेले भाजीला मी। आता छान मिक्स करूया। आपली भाजी तयार झालेली आहे। गॅस बंद करूया आणि थोडी गार करायला ठेवूया। तोपर्यंत आपण बटाटे वड्याचं पीठ तयार करूया। बटाटा वडे बनवण्यासाठी आपण आता चण्याचं पिठाचं मिश्रण तयार करून घेऊया। 200 ग्रॅम बेसन पीठ घेतलेलं आहे मी। चवीनुसार मीठ घालायचं। आणि थोडं थोडं करून पाणी घालायचं। असं मिश्रण तयार करून घेऊया। छान मिक्स करून घेतलं मी पीठ। अशा पद्धतीने असं पातळ करायचं। आता आपण थोडासा सोडा घालूया। हा खाण्याचा सोडा आहे, 5 चमचला पण कमी। सोड्यावर थोडं पाणी घालूया, 2 थेंब, आणि चांगलं मिक्स करून घेऊ पिठामध्ये। म्हणजे आपले वडापाव मस्त फुलतील आणि पीठ छान क्रंची लागतं वरचं वड्याचं, म्हणून थोडासा सोडा घालायचा। छान असं भिजवायचं पीठ। पातळ पण नको, जास्त घट्ट पण नको। आपली बटाटा वड्याची भाजी गार झालेली आहे। आता आपण असे गोल गोळे बनवून घेऊया, छोटे छोटे वडा बनवण्यासाठी। आणि असं थोडस चपटा करायचं। अशा पद्धतीने छोटे छोटे गोळे बनवायचे भाजीचे। बटाटा वडे तळण्यासाठी मी तेल तापून घेतलेलं आहे। तुमच्याकडे जर असं लोखंडी भांडं कढई असेल ना, तर तुम्ही त्या भांड्यातच वडे तळा। खूप छान चव येते, बाजारातल्या वड्यांसारखी चव येईल तुमच्या वडापावला। म्हणून आपण वडापाव लोखंडी कढईमध्ये तळतोय। चला तर आता आपण वडे तळायला घेऊया। बारीक गॅस करायचा आहे वडे सोडताना। तेल तापलेलं आहे म्हणून अशा पद्धतीने
फोडून घेऊया आपण सर वडे. आणि मीडियम गॅस करायचा वडे सोडून झाल्यावर. आपले बटाटा वडे छान असे उलट पालट करून मी मीडियम गॅसवर तळून घेतलेले आहेत. आता आपण काढून घेऊया. मस्त झालेले आहेत, छान कलर आलेला आहे. अशा पद्धतीने आपण वडापाव तळून घेऊया. सर्वांना आवडणारा गरमागरम वडापाव खाण्यासाठी तयार आहे.